शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय झाला असून दिवाळीनंतर शहरात दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिली आहे. पाणी कपातीच्या या निर्णयाची अंमलबजावणी दिवाळीनंतर होणार आहे. पाणीपुरवठ्याचं सुधारित वेळापत्रक महापालिका प्रशासनाकडनं तयार करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी दिवाळीनंतर होईल. मात्र या पाणी कपातीला पुणेकरांनी विरोध दर्शवलाय. पाहुयात पुणेकरांचं काय मत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठा लक्षात घेता आता दिवाळीनंतर पुणेकरांना एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. पण या पाणी कपातीबाबतीत पुणेकरांना काय वाटतं आज आपण पुणेकरांकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल आता दिवाळीनंतर एकाच वेळेस पाणी येणार आहे. मी एकच सांगू शकेल की यामध्ये राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका या दोघांचा समन्वय आणि नियोजनाचा अभावामुळेच हे पुणेकरांवर पाणी संकट आलेलं आहे. वास्तविक पाहता चारही धरणांमध्ये 100% पाणी आहे. या हिशोबाने खालच्या धरणांना पाणी सोडण्यात आलं होतं. पण आज ज्या पद्धतीने ते सांगतात की आता पाणी कपात दिवाळीनंतर करणार आहे, याचा अर्थ असंच होतो की न पाटबंधारे खात्याचं नियोजन आहे ना महानगरपालिकेचं नियोजन आहे. मध्ये कालवफुटी झाली, त्यानंतर त्यांनी काही नियोजन केलं नाही. पाणी कपातीपेक्षा पाणी गळतीकडं हे शासन लक्ष देत नाही आहे, त्यामुळं पुणेकरांवर पाणी संकट येते आणि पुणेकर काय पाणी वाया घालवत नाहीत. पुणेकर काटकसर करतात पाण्याची, परंतु ज्या पद्धतीने यांनी पाण्याचा अपव्यय महानगरपालिकेकडनं आणि पाटबंधारे खात्याकडनं होतोय, त्याचा पहिल्यांदा त्यांनी बंदोबस्त करावा आणि त्यानंतर पुणेकरांच्या पाण्यावरच्या नादाला त्यांनी लागावं आणि पुणेकरांना पाण्याचा कमी वापराचा सल्ला द्यावा. बरं, पण चारही धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असं महापालिका प्रशासनाकडनं सांगण्यात आलंय. नाही, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून पुणे महानगरपालिका पाण्याचं नियोजन करण्यामध्ये कमी पडत आहे. याचं कारण एकच आहे की पाण्याचं जे ऑडिट व्हायला पाहिजे, जे खडकवासला धरणामधनं पाणी पुढे जातं बारामती इंदापूरपर्यंत, त्या पाण्याचं ऑडिट होत नाही आहे. या ठिकाणी पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर केला जातो. ज्या ज्या ठिकाणी टँकर पॉईंट आहेत त्या ठिकाणी GPRS बसवण्याचं यंत्रणा बसवण्याचं काम केलं होतं, ते पूर्ण झालं नाही आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी गडबड आहे. कित्येक ठिकाणी महानगरपालिका जे पाणी खडकवासला धरणातनं उचलतं ते पाण्याचा गैरवापर केला जातो. कित्येक ठिकाणी पाण्याची गळती आहे. मी कित्येक वेळा आपल्या प्रसिद्धी माध्यमांशी बोललो या विषयावर की ज्या ठिकाणावरनं म्हणजे खडक वासल्यामधनं पाणी कॅनॉलमार्फत पुढे जातं, अनेक ठिकाणी पाण्याची गळती होती आहे. पाणी कित्येक हजारो गॅलन पाणी वाया जाते. मी तुम्हाला छोटं उदाहरण देतो की तुम्ही जर समजा सिंहगड रोडवरचं टँकर पॉईंट आहे वॉटर वर्क्सच्या समोरच्या बाजूला भंडारे हॉटेल आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नये की तर कॅनॉलमधून इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया चाललं आहे की कित्येकदा प्रशासनाच्या कानावर घातले, दृष्टीस आणून दिले, ते तिथं काही उपाय करत नाही. प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे असं म्हणायचं तुम्हाला? मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं दुर्लक्ष नाही तर ह्याच्यामध्ये खूप मोठा गैरवापर, गैर पैसे कमवण्याचं ते साधन झालेलं आहे. आणि याचं कारण एकच आहे की ऑडिट होत नाही पाण्याचं. तुमचा या पाणी कपातीला आता विरोध आहे? माझा पाणी कपातीला विरोधच आहे. याचं कारण सांगतो की तुम्ही जर समजा 2-2 वर्षाचं पाण्याचं नियोजन करत नसाल तर प्रशासन म्हणून तुमचं कामच नाही आहे. तुम्ही कामच करत नाही पुणेकरांसाठी. फक्त टॅक्स पाणीपट्टी घ्यायची, बिल्डरला मोठे मोठे पाण्याचे कनेक्शन द्यायचे, तिथं पाणीपट्टी वसूल करायची नाही, अशा अनेक प्रकारामध्ये यांचं लक्ष असतं. पैसे कुठं मिळतील ह्याच्याकडे फक्त प्रशासनाचं लक्ष आहे. आणखीन काही पुणेकर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या पाणी कपाती बाबतीत त्यांना काय वाटतं. आता पाणी कपात जी होणार आहे 1350 ML जो पाणी आपल्या पुणेकरांना मिळत होतं तर ते 1150 पर्यंत येणार आहे. काय सांगाल? जो 20 वर्षापूर्वी महानगरपालिकेने आणि जलसंपदा विभागाने करार केला आहे त्याचपूर्वीच्याच कराराच्या ह्यांनी अजून देखील या ठिकाणी पाणी देण्याचा निर्णय परत महानगरपालिकेने घेतला हा अतिशय दुर्दैवी आहे. खरं तर गेल्या 6-6 वर्षात किंवा 5-5 वर्षात तो करार पुन्हा रिन्यू केला गेला पाहिजे होता. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही नागरिकांना दिवाळीनंतर जर भेट देत असाल तर ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. आणि शासनाने निवडणुकीपूर्वी जे काही आश्वासनं दिली होती ते सगळे ह्यामधनं खोटे ठरत आहेत. तुम्हाला काय वाटतं काका? पुणेकर पाण्याची अपव्यय करतात, 2-2 आंघोळ करतात, पाणी संपवतात असं काही वेळा म्हटलं गेलं होतं. पण पुणेकर कुठेही नव्या पैशा इतकं पाण्याचा अपव्यय करत नाहीत. अपव्यय होतोय तो प्रशासनाकडनं, किंवा पुणेकरांना पाणी द्यायचं नाही म्हणून फारच कमी पाणी राहिले ही आरडाओरडा सुरू केलेली दिसतीये. दिवाळीनंतर पाणी कपात झाली तर पुणेकर चिडूनच उठणार ना की आमच्या हक्काचं पाणी येते. एकूणच आपण पाहिलं की पुणेकरांचा या पाणी कपातीला विरोध आहे. दिवाळीनंतर जी एक पाणी कपात होणार आहे तर या पाणी कपातीला सर्वच पुणेकरांकडनं विरोध दर्शवला जातोय. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट मात्र येणार आहे.
कॅमेरामन रोहित वानखटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.